नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे शासकीय वसतिगृहाचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा। तर महाराष्ट्र मधील हे गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे, यामध्ये आपल्याला आता ऑनलाईन फॉर्म सुरू झालेला आहे, तर ऑनलाईन फॉर्म भरणार आहे। तर बघा, मेन साईट दिलेली आहे, मेन साईटला तुम्हाला एक तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि गेट OTP क्लिक करायचा आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे, तो OTP आपल्याला इथे इन्सर्ट करायचा आहे। सर्व फॉर्म ऑनलाईन आहेत, तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन फॉर्म भरू शकता, कुठे जायची गरज नाही आहे। जी वेबसाईट आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल, तुम्ही तिथून डायरेक्टली फॉर्मसाठी अप्लाय करू शकता। बघा, तुम्हाला OTP आला आहे, OTP टाकून सबमिट करायचं। त्यानंतर बघा, न्यू ॲडमिशनवर आपल्याला क्लिक करावं लागेल, कारण आपल्याला फ्रेश ॲडमिशन घ्यायची आहे। त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू होईल। रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये जसं तुमच्या मार्कशीटचे वर नाव आहे, तसं सेम टू सेम तुमचं नाव टाकायचं आहे, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम। त्यानंतर जेंडर, मेल, फिमेल। त्यानंतर इथं वर्ष निवडायचं आहे, 23 आणि 24। त्यानंतर बघा तुम्ही कशासाठी शिक्षण घेता, याच्यात ITI, त्याच्यानंतर कनिष्ठ महाविद्यालय, उच्च शिक्षण। तर तुम्ही ज्या शिक्षणासाठी ऍडमिशन घेतलेली आहे कॉलेजला, त्या शिक्षणासाठी आपल्याला इथे फॉर्म भरायचा आहे। तर उच्च शिक्षण व्यावसायिक क्लिक केलेला आहे। त्यानंतर बघा, इथे तुम्हाला इथे तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे, SC ST जे असेल। माझी SC आहे, तर मी इथं अर्जा सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमची पोर्ट जात सिलेक्ट करायचं आहे, जसे महार, मोची, चांभार, जे काही असेल ते, त्यामधून एक सिलेक्ट करा तुम्ही शोधून। सिलेक्ट केल्यानंतर बघा, इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि एक तुम्हाला पासवर्ड सेट करावा लागेल पुढील फॉर्म भरण्यासाठी, आणि त्यानंतर तुम्हाला रजिस्टरवर क्लिक करावं लागेल। बघा, इथे जन्मतारीख सुटलेली आहे माझी, तर जन्मतारीख टाकायची आहे। सर्व गोष्टी टाकल्याशिवाय फॉर्म सबमिट होणार नाही, सर्व गोष्टी न चुकता टाका। बघा, इथे माझी मी जन्मतारीख टाकलेली आहे आणि त्यानंतर रजिस्टर बटनला क्लिक केलंय। बघा, रजिस्ट्रेशन कंप्लीट झालंय माझं। तर आता मला वसतिगृहासाठी फॉर्म भरायचा आहे, तर पूर्ण स्टेप बाय स्टेप पूर्ण फॉर्म आपण समजून घेणार आहे आज। तर बघा, आता विद्यार्थ्याची माहिती भरणार आपण। बघा, विद्यार्थ्याच्या माहितीमध्ये काय काय आहे, मिस्टर, जर लेडीजचं असेल तर मिस, त्यानंतर तुमचं नाव, मेल, त्यानंतर मदर नेम टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपली कास्ट सिलेक्ट करायची आहे, जी पोट जात असेल आपली ती, तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर दिलेली आहे ती चेक करून बरोबर टाका। त्यानंतर इथून आपण तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, माझी SC आहे तर मी अर्ज सिलेक्ट करतो, ST असेल तर तुम्ही अर्ज सिलेक्ट करा। त्यानंतर मदर टंग मराठी, त्यानंतर नॅशनॅलिटी सिलेक्ट करायचं आहे, इंडियन। त्यानंतर तुमचं बर्थ प्लेस, म्हणजे तुमचा जन्म जिथे झालेला आहे। त्यानंतर फादर नेम, म्हणजे वडिलांचे नाव। व्यवस्थित सर्व न चुकता टाकायचं आहे, वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं आहे इथे। त्यानंतर वडिलांचे इन्कम, जे तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढलेलं आहे त्यावरती जेवढं इन्कम आहे तेवढं इन्कम आपल्याला फॉर्म मध्ये टाकायचं आहे। आणि त्यानंतर जर तुम्हाला दुसरा मोबाईल नंबर द्यायचा असेल वडिलांचा वगैरे, तर तुम्ही इथे दुसरा मोबाईल नंबर देऊ शकता। आणि त्यानंतर इथे तुमची ईमेल ID टाकायची आहे, ईमेल ID बरोबर चेक करून टाका, कारण जर अपडेट जर द्यायची असेल गव्हर्नमेंटला तर आपल्याला ईमेल ID आणि मोबाईलवरच मिळणार आहे, त्यामुळे सर्व गोष्टी व्यवस्थित न चुकता टाकायच्या आहे। तर आपले लवकरात लवकर फॉर्म जे आहे ते ऑनलाईन मध्ये कम्प्लीट करून घ्या, आणि आपल्या जवळच्या जे कोणी आपले रिलेटिव्ह असतील त्यांना सुद्धा सांगा की फॉर्म ऑनलाईन आहे, आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून सर्वांना
फॉर्म भरण्यास मदत होऊ शकते। बघा ईमेल आयडी आणि इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा परमनंट ऍड्रेस लिहायचा आहे। जो तुमच्या आधार कार्डवर असेल तो ऍड्रेस तुम्ही इथे लिहू शकता किंवा तुम्ही ज्या गावाला राहता तिथला ऍड्रेस लिहिला तरी चालेल। ऍड्रेस लिहा, त्याच्यानंतर परमनंट डिस्ट्रिक्ट, कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून तुम्ही आलेले आहात, तर त्यानंतर पिनकोड आणि स्टेट, त्यानंतर सेव्ह करा। सेव्ह केल्यानंतर बघा इथं सबमिट झाल्यानंतर तुम्हाला इथे इतर माहितीमध्ये पण भरायचं, तर तिथे बँक डिटेल्स टाकायचे आपल्याला। तर तुमच्याकडे जे बँक अकाउंट असेल तुमचं, त्या बँकेचे नाव, त्याच्यानंतर ब्रँच नेम, कुठली आहे ब्रँच, आणि त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर न चुकता टाकायचा आहे, आणि तिथं बँकेचा आयएफएससी कोड जो तुमच्या पासबुकवर लिहिलेला आहे तो चेक करून बरोबर टाकायचा आहे। बघा इथे विचारताय की विद्यार्थ्याने ऍडमिशन कोणत्या कॉलेजला घेतलेली आहे, तर तुम्ही ज्या कॉलेजला ऍडमिशन घेतलेली आहे आता सध्या त्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे। आणि त्यानंतर विचारलाय की कोणत्या विषयासाठी ऍडमिशन घेतले, म्हणजे बारावी नंतर तुम्ही बीएससी, बीई, बीटेक कशासाठी घेतलेली आहे, तर ते तुम्हाला इथे लिहावं लागेल। तर मी इथे बीएससी साठी घेतली आहे, तर बीएससी लिहिलेलं आहे। त्यानंतर बघा इथे तुम्हाला विचारतं गॅप आहे का, तर असेल तर येस करा, अदरवाइज नो करा। त्यानंतर विचारताय दिव्यांग म्हणजे हँडिकॅप आहे का, असेल तर येस करा, अदरवाइज नो करा। त्यानंतर विचारताय ऑर्फन म्हणजे अनाथ आहात का, असेल तर येस करा, अदरवाइज नो करा। त्यानंतर विचारताय की अजून काही तुम्हाला आजार आहेत का, तर असेल तर तुम्ही तिथे नमूद करू शकता किंवा येणे म्हणून टाईप केलं तरी चालेल। त्यानंतर विचारताय अजून काही इन्फॉर्मेशन आहे का तुमच्याकडे, असेल तर तुम्ही देऊ शकता, अदरवाइज तिथे सुद्धा येणे टाईप करा। तर लास्ट एज्युकेशन जे तुम्ही मागच्या वर्षी एक्झाम पास झाले आहे इथे लिहायची आहे ती। बघा 2022-23 बारावी पास झालेलो आहे, पर्सेंटेज 90 मिळालेले आहे। त्यानंतर मार्कशीटवर जेवढे मार्क्स असेल तुमचे तेवढे मार्क्स लिहायचे आहे। लास्ट एक्झाम प्रॉपर लिहायची आहे कारण याच पर्सेंटेजवर तुमची ऍडमिशन होणार आहे। जर इथे चुका झाल्या तर तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही, त्यामुळे व्यवस्थित प्रॉपर सर्व माहिती भरायची आहे। लास्ट एज्युकेशनची माहिती बरोबर भरायची आपल्याला कारण त्याच पर्सेंटेजवर आपली ऍडमिशन होणार आहे। सर्व व्यवस्थित झाल्यानंतर सेव्ह बटनला क्लिक करा। त्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, बघा फोटोग्राफ म्हणजे पासपोर्ट साईज फोटो तुमचा, त्यानंतर सिग्नेचर, त्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड, रहिवासी दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट, त्यानंतर जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, जर हँडिकॅप असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र, जर गॅप असेल तर शैक्षणिक खंड असल्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर महाविद्यालय सोडल्याचा TC, वैद्यकीय प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, मागील वर्षाची गुणपत्रिका आणि पासबुक, हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॅन करून सुद्धा अपलोड करू शकता किंवा फोटो काढून सुद्धा अपलोड करू शकता। पण फोटो हे व्यवस्थित दिसले पाहिजे, पूर्ण क्लिअर असले पाहिजे, तरच अपलोड करा, जेणेकरून तुमचा नंबर लागण्यास काही अडचण येणार नाही। त्यानंतर आपल्याला वसतिगृह निवडायचं आहे। बघा चौथ्या नंबरची स्टेप आहे, त्यामध्ये तुम्हाला कोणत्या डिस्ट्रिक्टला वसतिगृह निवडायचं आहे तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। तर मला अमरावती डिव्हिजनला निवडायचं आहे, तर मी अमरावती डिव्हिजन निवडलेली आहे। त्यानंतर कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्हाला वसतिगृह पाहिजे आहे, तुम्हाला अमरावती जिल्ह्यासाठी वसतिगृह पाहिजे आहे, तर मी अमरावती जिल्ह्याला क्लिक केलं आहे। त्यानंतर तालुका विचारताय कारण आपल्या आजूबाजूच्या तालुक्याला सुद्धा वसतिगृह आहे, तर मला प्रॉपर अमरावतीला पाहिजे आहे, तर मी तिथे क्लिक केलं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा लिंक म्हणजे मेल फिमेल आहे ते क्लिक केलं, त्यानंतर आपली कास्ट ऑटोमॅटिक लिहून येणार। बघा चार हॉस्टेलचे नाव आले आहे, वसतिगृह म्हणजे अमरावतीमध्ये प्रॉपर अमरावतीला चार वसतिगृह आहे, यापैकी तिथे किती जागा दिलेल्या आहेत ते सुद्धा दिलेल्या आहेत तिथे, त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता। वन टाइम मध्ये चारही हॉस्टेलला अप्लाय करू शकता, जर जिथे जागा तिथे केलं तर खूप छान, पण तुम्ही चारही हॉस्टेलला अप्लाय करू शकता। तर बघा मी आता अप्लाय करून दाखवतो तुम्हाला। बघा युनिट 3 ला मी अप्लाय करतोय, याला प्रिफरन्स देता येईल तुम्हाला, तुम्ही याला 1 नंबरचा प्रिफरन्स देतोय। बघा अप्लाइड लिहून आलेला आहे। त्यानंतर मी युनिट 2 ला अप्लाय करतोय, याला प्रिफरन्स मी 2 देतोय, सेव्ह करतोय।
बघा याला सुद्धा अपडेट झालाय, आता इथे जागा नाहीये, युनिट नंबर बघा इथे जागा नसताना सुद्धा विचारलं झालेलं आहे, पण आपल्याला पण मला भरायचं आहे एकदा तर मी भरून घेतो इथे, तुम्ही सुद्धा भरू शकता किंवा नाही भरला तरी चालेल कारण ती जागा नाही. बघा तीन वसतिगृहाला मी अप्लाय केलेला आहे, सर्व निवडलेले वसतिगृहाचे बघून घ्या इथे तुम्हाला सर्व गोष्टी प्रॉपर दिसेल, सर्व वाचून घ्या. म्हणजे तीन फॉर्म भरला गेले माझे आता तीन वसतिगृहासाठी. तर अशा प्रकारे तुम्ही डिस्ट्रिक्ट तालुका निवडून तुम्ही तुमचे फॉर्म ऑनलाईन भरू शकता. पूर्ण महाराष्ट्राचे फॉर्म ऑनलाईनच आहेत आणि सेम वेबसाईट आहे. बघा पूर्ण फॉर्म व्यवस्थित चेक करून घ्या, कुठे काही मिस्टेक असेल तर चेंज करू शकता. फॉर्म सबमिट झाल्यानंतर फॉर्म वसतिगृहाच्या अकाउंटला चालला जाणार आहे, त्यानंतर तुम्ही चेंजेस करू शकत नाही. बघा सर्व डॉक्युमेंट्स टाकले का व्यवस्थित चेक करून घ्या, सर्व डॉक्युमेंट टाकणं अनिवार्य आहे. नंतर निवडलेले वसतिगृह चेक करा एकदा, जर सर्व गोष्टी व्यवस्थित असेल तर प्रवेश अर्ज निश्चित करा, म्हणजे फॉर्म सबमिट करावा लागेल. आता मी सबमिट केलेला आहे फॉर्म, बघा माझे फॉर्म सबमिट झाले आहे, पूर्ण स्टेप कम्प्लीट झाले आहे. वेटिंग फॉर अप्रुव्हल असं ऑप्शन आलेलं आहे, म्हणजे आता माझा फॉर्म वसतिगृहाला गेलेला आहे, तिथे माझा पूर्ण फॉर्म चेक होईल. तर काही अडचण असेल तर त्रुटीमध्ये फॉर्म येऊ शकते माझा, बघा इथे नोट केलेला आहे, तुम्ही वाचू शकता. तर अशा प्रकारे हा पूर्ण फॉर्म भरायचा आहे, सर्व माहिती प्रॉपर भरायची आहे आणि सर्व माहिती बरोबर भरायची, चुकीची भरायची नाही आहे. बघा इथून फॉर्मची प्रिंट कशी डाउनलोड करायची, बघा तीन हॉस्टेलला फॉर्म भरलाय तर तिन्ही हॉस्टेलची प्रिंट वेगवेगळी डाउनलोड होणार आहे, ते तुम्ही डाउनलोड करून तुमच्या माहितीसाठी ठेवू शकता. बघा इथे क्लिक केल्यानंतर बघा इथे डाउनलोडचं ऑप्शन येत आहे, डाउनलोड फॉर्म म्हणून. तर बघा प्रिंट कशी येते ते दाखवतो तुम्हाला. बघा अशा प्रकारे फॉर्मची प्रिंट येणार आहे, पूर्ण माहिती तुम्ही वाचू शकता आणि फॉर्मची प्रिंट काढून स्वतःकडे ठेवा. तर अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्रातील सर्व वसतिगृहांमध्ये फॉर्म भरू शकता. तर अशी प्रोसिजर आहे, तर तुम्ही अशा प्रकारे फॉर्म भरा. बघा इथून दुसऱ्या हॉस्टेलचा सुद्धा मी फॉर्म डाउनलोड करू शकतो, असं तिन्ही हॉस्टेलचा फॉर्म डाउनलोड करू शकतो मी. तुम्ही जेवढ्या वसतिगृहांसाठी अप्लाय करणार आहे आणि एका जिल्ह्याला एकाच वेळेस अप्लाय करू शकता, वेगवेगळे फॉर्म भरू नका. ज्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे त्याच ठिकाणी फॉर्म भरायचा. बघा तर अशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचा आहे. जर काही अडचण आली तर कमेंट्स करा आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांनी फॉर्म भरू शकला पाहिजे आणि सर्वांनी वसतिगृहाचा लाभ मिळाला पाहिजे. तर काही अडचण आली तर कमेंट्स करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील जे अपडेट असेल ते तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणारच. आणि हा फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा भरू शकता, म्हणजे कुठे जायची गरज नाही आहे, फक्त तुमच्याकडे तुम्हाला डॉक्युमेंट्स असणे गरजेचं आहे. आणि सर्व झाल्यानंतर तुम्हाला जे तुमचं अकाउंट रेडी झालेलं आहे त्याला लॉगआउट करावं लागेल. इथून तुम्ही अजून पुन्हा जर तुम्हाला दुसरा कोणाचा फॉर्म भरायचा आहे, तुम्ही इथून परत तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी पाठवून तुम्ही इथून तुमचा फॉर्म भरू शकता. शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज 2023-24. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.